मुलांनो आपलं जीवन अधिक चांगलं व्हावं यासाठी आपण काय करायला हवं सांगा पाहू आपण आपल्या निसर्गाचं रक्षण करायला हवं हो पण कसं सर आपण जमीन जंगल जीवन पशु जलस्रोत आणि हवा या साऱ्यांची नीट काळजी घेतली पाहिजे तर मग आपण आता पाहूया की या, या साऱ्यांचं सा संरक्षण कसं करायचं मुलांनो जमिनीचं संरक्षण करायला आपण काय करायला हवं तुम्ही सांगू शकता जमिनीच्या आत तुम्हाला काय बरं मिळतं जमिनीला झाकून टाकणारी माती हे बघ जमीन म्हणजे फक्त तुमच्या डोळ्यांना दिसणारी माती नव्हे तर मातीच्या मोठ्या थराखाली असलेल्या दगडांचा आणि खडकांचाही त्यात समावेश होतो मातीमध्ये वेगवेगळी पोषक द्रव्यं असतात जी झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतात माती पावसाचं पाणी शोषून घेते आणि साठवून ठेवते जमिनीचा एक बारीकसा थर बनवायला निसर्गाला शेकडो वर्ष लागतात जर या मातीचं नीट संरक्षण केलं गेलं नाही तर अशी ही मौल्यवान माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता असते किंवा वाऱ्याबरोबर उडून जाण्याची शक्यता असते मातीचं अशा प्रकारे संरक्षण किंवा संवर्धन करायला हवं की ज्यामुळे आपल्याला त्या मातीत अधिक अन्न पिकवता येईल यालाच जमिनीचं संवर्धन म्हणतात सर मग आपण या जमिनीची प्रत आता सुधारू शकतो होय आपण तसं करू शकतो त्यासाठी सगळ्यात आधी करायची गोष्ट म्हणजे उतारावर बांध घालणं या बांधांच्या बाजूनं खड्डे खणून त्यात पावसाचं पाणी साठवणं हरळीचं बी आणि झाडांच्या बिया पेरून माती झाकून जाईल अशी व्यवस्था करणं आता आपण पाहूया की जर आपण थोडीशी मदत केली तर निसर्ग स्वतःच हे काम कशा प्रकारे करतो ते मुलांना संरक्षणाबद्दल संवर्धनाबद्दल माहिती घेऊया तुम्हाला सांगता येईल का की आपल्याला पाण्याची गरज का भासते ते हो सर प्रत्येक सजीव प्राण्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते पाणी मिळालं की झाडे चांगली वाढतात आणि जास्त फळे देतात वातावरण थंड राहते आपल्याला आपल्या जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते अगदी बरोबर वाहत्या पाण्यापासून वीज तयार करता येते फारच छान तू सांग आता अनिता वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि खेकड्यांसारखे इतर जलचर प्राणीसुद्धा पाण्यातच राहतात या प्राण्यांमुळे पाणी ताजे राहते आणि हे प्राणी आपल्यासाठी अन्न म्हणून उपयोगी होतात अगदी बरोबर मग मला पाण्याच्या काही स्रोतांची नावं सांगा राहुल तू सांग बरं विहिरी तळी नद्या बर्फाच्छादित डोंगर आणि समुद्र हे सारे पाण्याचे स्रोत आहेत वा फारच छान एक लक्षात ठेवा मुलांना पाऊस हा पाण्याचा सर्वात मुख्य स्रोत आहे पावसाच्या पाण्याचा काही भाग मातीत जिरतो आणि तो जमिनीच्या आत साठवला जातो त्याचा झाडांच्या वाढीसाठी उपयोग होतो पावसाच्या पाण्याचा आणखी थोडासा भाग जो मातीत शोषून घेतला जात नाही तो जमिनीवरून वाहत वाहत जवळपासच्या तळ्यांमध्ये आणि नद्यांना जाऊन मिळतो आणि समुद्रापर्यंत पोचतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये दिवसें दिवस की दिवसेंदिवस आपल्याकडे पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय पाण्याच्या तुटवड्याच्या कारणांपैकी एक आहे ते म्हणजे लोकसंख्येत झालेली वाढ आणि पावसाचं पाणी वाचवण्यात आपल्याला आलेलं अपयश आपण शेतातल्या तळ्यांमध्ये आणि इतर साठ्यांमध्ये पावसाचं जास्तीत जास्त पाणी साठवलं पाहिजे आणि हे पाणी समुद्रापर्यंत जाण्यास प्रतिबंध केला पाहिजे आपण पाण्याचा अपव्ययही टाळला पाहिजे म्हणजे सर्वांनाच पाण्याचा योग्य तो वाटा मिळेल पावसाचं पाणी हे स्वच्छ असतं आणि पिण्याजोगं असतं आपण पावसाचं पाणी आपल्या घराच्या छपरावर साठवलं तर त्याचा उपयोग पिण्यासाठी होऊ शकतो हे आता बऱ्याच शहरांमध्ये केलं जात आहे तर मग मुलांना आता आपण पाहूया की पाणी कसं वाचवता येईल जंगलांमध्ये अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात जंगलांमध्ये झाडांच्या अनेक प्रकारच्या जाती प्रजाती आणि प्राण्यांचे अनेक प्रकार असतात या सर्वांचं वर्णन जैविक विविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी असं केलं जातं झाडांमुळे हवा स्वच्छ ठेवली जाते जमिनीचं संरक्षण होतं मातीत जास्त प्रमाणात पावसाचं पाणी शोषून घेतलं जाण्यास मदत होते आणि वातावरण थंड राखण्यास मदत होते झाडं कार्बन डायऑक्साईडचं शोषण करून त्यांचं अन्न बनवतात या अन्नाला कार्बोहायड्रेट असं म्हणतात झाडं प्राणवायू बाहेर सोडतात अशा प्रकारे झाडं स्वतःसाठी आणि माणसांसाठी अन्न निर्माण करताना हवा शुद्ध करतात मुलांनो झाडं आपल्याला इतरही अनेक प्रकारे उपयोगी पडत असतात तुम्हाला झाडांपासून मिळणारे फायदे सांगता येतील का अनिता तू सांग बरं झाडे आपल्याला अन्न चारा जळण लाकूड औषध मध मेण आणि लाख देतात अरे वा फारच छान ते आपल्याला सावली देतात आणि पक्ष्यांना आणि अनेक जंगली प्राण्यांना निवारा देतात झाडं पाळीव प्राण्यांसाठी चारा पुरवतात छान छान काही जंगली प्राणी झाडांची पानं आणि फळं खाऊन राहतात काही जंगली प्राणी इतर प्राण्यांना मारून खातात पण आपण माणसं मात्र निसर्गाच्या नियमांप्रमाणे वागत नाही आपण नवीन झाडं न लावता किंवा त्यांचं रक्षण न करता जुनी झाडं तोडतो यामुळे आपल्या जंगलांमधल्या झाडांची संख्या कमी होत चाललीये आता आपल्याजवळ फक्त काही थोडीशीच जंगलं उरलेली आहेत जी वातावरण थंड ठेवण्यासाठी आवश्यक आहेत यामुळे एकूणच जीवसृष्टीवर परिणाम होणार आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनो आपण आपल्या जैविक विविधतेचं रक्षण केलं पाहिजे काय त्यानं काय होईल अनिता या, या स्थितीला पर्यावरणाचा तोल बिघडणं असं म्हणतात निसर्गात असलेल्या एकूण झाडांचं जंगली प्राणी आणि माणसं यांचं प्रमाण बदलत चाललेलंय हे चांगलं चिन्ह नाही माणसांनी आतोनात उपयोग केल्यामुळे आपले वनस्रोत कमी होत चाललेले आहेत आणि हे सगळं थांबवण्यासाठी आपण आपल्या जंगलांचं रक्षण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत तर मग मुलांनो अशा तऱ्हेनं पावसाचं पाणी साठवून जास्त झाडं लावून आणि त्यांचं संरक्षण करून निसर्गाचं संरक्षण करता येतं रीता वातावरण म्हणजे काय सांग बरं वातावरण म्हणजे आपल्या भोवती असलेला वायू अगदी बरोबर हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात उदाहरणार्थ नायट्रोजन प्राणवायू कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन अर्गॉन मिथेन आणि ओझोन समुद्र सपाटीपासून बारा किलोमीटर उंचीवर हवेतल्या मिश्रणाचं प्रमाण बदलतं त्यातल्या वरच्या थरामध्ये जास्त प्रमाणात ओझोन हा वायू असतो हा थर सूर्यप्रकाशातील अतिनील म्हणजेच अल्ट्रा वायलेट किरण शोषून घेतो जर ओझोनचा थर नसता तर हे हानिकारक किरण पृथ्वीपर्यंत पोहोचले असते आणि त्यामुळे झाडांना आणि प्राण्यांना इजा पोचली असती